येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जंबो फ्रेश डोअर, सेफ्टी डोअर, आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. पाथर्डी शिवारात एका तरुणाचा धारधार शस्त्राने खून केल्याची घटना नाशिकमध्ये समोर आली आहे. जुन्या वादाची कुरापत काढत या तरुणाचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडलाय. नाशिकच्या पाथर्डी गावात असलेला 26 वर्षीय नंदेश साळवे याचा खून झालाय. नंदेश हा सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास काळजी मंजिल इमारती जवळून जात असताना 6 जणांनी त्याच्यावर धारधार शस्त्राने वार केले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झालाय. सदर घटनेची माहिती इंदिरानगर पोलिसांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर पंचनामा केला. अवघ्या तासाभराच्या आत पोलिसांनी या घटनेतील आयुष दोंदे, प्रफुल्ल दोंदे, दुर्गेश शार्दुल, रोहित वाघ, गौरव दोंदे, करण बवळ या 6 संशयितांना ताब्यात घेतलंय. घटनेचा पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून नाशिक शहरासह परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसतीये, त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये देखील भीतीचं वातावरण पसरलंय. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी अजिज सय्यद.